नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत कोविडची काळजी घ्या घरातच थांबा आणि आपल्या मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीनं शिका मित्रांनो काल आपण पाच अंकी संख्यांचं लेखन आणि वाचन बघितलं अर्थात तो मागचा व्हिडिओ होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचं विस्तारित रूप बघणार आहोत मित्रांनो विस्तारित रूप लिहिता येण्यासाठी समजण्यासाठी आपल्याला त्या अंकांचं त्या संख्यांचं वाचन आणि लेखन येणं गरजेचं आहे त्यासाठी माझा जो या अगोदरचा व्हिडिओ आहे तो जरूर बघा तो अभ्यासा त्याच संख्यांचं वाचन करणं याचा सराव परत परत पुन्हा पुन्हा जास्तीत जास्त करा म्हणजे काय होईल तुम्हाला संख्यांचं वाचन करता येईल आता या संख्यांचं वाचन जर करता आलं तर त्याच्यानंतरची स्टेप आहे त्या, त्या संख्यातील अंकांचं स्थान समजणं संख्येतील अंकाचं स्थान हा खूप महत्त्वाचा घटक आहे जर तुम्हाला एकदा स्थान समजलं कोणत्या स्थानी तो अंक आहे तर तुम्हाला हे विस्तारित रूप लिहिणं अजिबात अवघड जाणार नाही म्हणून आपण पुन्हा एकदा संख्येचं स्थान लक्षात घेऊया आता मी उदाहरणा दाखल एक संख्या घेतो पाच हजार तीनशे चोवीस तुम्ही सुद्धा लिहून घ्या बरं पाच हजार तीनशे चोवीस ही संख्या लक्षात घेतली मित्रांनो यात एकूण चार अंक आलेले आहेत कोणते पाच एकालाय तीन एकालाय दोन पण आणि चार पण हे अंक कोणत्या स्थानावर आलेले आहेत ते आपल्याला ओळखता येणं खूप गरजेचं आहे की हा अंक कोणत्या स्थानावर आहे मित्रांनो अंकांचं स्थान मी इथं लिहून ठेवलं पहा एकक नंतर दशक नंतर शतक हजार दस हजार अशा पद्धतीनं पाठीमागे तुम्ही तीन अंकी संख्यांचं विस्तारित रूप लिहिलेलंच आहे ते तुम्हाला जमतंच फक्त आता आपल्याला काय करायचं आहे चार अंकी आणि पाच अंकी संख्यांचं विस्तारित रूप लिहायला शिकायचं आहे ज्यांना येत नाही मित्रांनो त्यांनी आणखी लक्ष द्या जास्त सराव करा पण संख्यांचं वाचन आणि अंकाचं स्थान ओळखता येणं या दोन गोष्टी ज्याला जमेल त्याला विस्तारित रूप लिहिणं अजिबात अवघड उघड जाणार नाही अर्थात त्यातही आणखी सोप्या ट्रिक्स देण्याचा मी प्रयत्न करणारच आहे तरी पण आपण बघूच्या आता पाच हजार तीनशे चोवीस मग आता याचं स्थान आपल्याला लक्षात आलं पाहिजे चारचं स्थान एकक स्थानी आहे दोनचं स्थान दशक स्थानी आहे म्हणजे हा एकक हा दशक हा शतक आणि हा हजार याच्यानंतर येईल तो दस हजार अशा पद्धतीनं त्याचं स्थान कोणतं आहे ते जर आपल्या एकदा लक्षात आलं तर पुढचं येणं अवघड नाही म्हणूनसाठी मी या ठिकाणी काही घरं आखून ठेवलेले आहेत आता हे पाच हजार तीनशे चोवीस ही संख्यापण जर तिच्या स्थानाच्या दृष्टीनं जर विचार केला तर कशी लिहिता येईल पा इथं मी दस हजारचं स्थान लिहिलं आहे इथं हजारचं स्थान लिहिलं आहे इथे शतकचं आहे इथे दशकचं आहे आणि इथे एककचं आहे जर याचा जर विचार केला तर एकक स्थानचा अंक एकक स्थानी गेला म्हणजे चार एकक झाले दशक किती आहेत दोन ती आहेत या संख्येत शतक किती आहेत तीन आहेत आणि हजार किती आहे पाच आहेत मग याच्यावरून आपल्याला आधी याप्रमाणे प्रत्येक संख्येचं स्थान प्रत्येक संख्येतील अंकाचं स्थान माहीत झालं पाहिजे जर ते स्थान जर आपल्याला कळालं नाही तर मात्र आपल्याला विस्तारित रूप लिहिणं अवघड जाऊ शकतं म्हणून त्यासाठी मी कालच्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं स्थान दर्शक एक तक्ता बनवलं होता एकक दशक शतक हजार दस हजार आणि त्यात त्या संख्या लिहिली होती त्या पद्धतीनं जर लिहिलं तर आणखीच तुम्हाला सोपं जाईल आता मग ह्या संख्येचं वाचन कसं करणार पाच हजार तीन शतक दोन दशक आणि चार एकक असं सुद्धा करता येईल कसं कसं पाच हजार तीन शतक दोन दशक आणि चार एकक या पद्धतीनं वाचन केलं तरीसुद्धा सोपं जाईल आता आपण प्रत्यक्ष विस्तारित रूप कसं लिहितात ते आपण बघणार आहोत त्याच्यात लक्षपूर्वक जर ऐकलं समजून घेतलं आणि माझ्याबरोबर जर लिखाण केलं तर तुम्हाला हे येणं ना अवघड नाही प्रयत्न करूया पुढची संख्या पा वाचा तुम्ही किती सात हजार पाचशे पंचेचाळीस किती आहे परत एकदा सात हजार पाचशे पंचेचाळीस काल मी संख्या वाचतानाचे तुम्हाला शिकवलं होतं याची जोडी याची जोडी याची नाही जोडी त्याचा तुम्ही सराव करा म्हणजे तुम्हाला संख्या अधिक चांगल्या पद्धतीनं वाचता येईल आता इथे एक स्थानी आहे पाच स्थानी चार चार दशक आहेत म्हणून चार आणि शून्य पाच शतक आहे शतक म्हणजे पाचशे म्हणजे दोन शून्य आणि हजारस्थानी सात आहेत म्हणून सात हजार बरोबर आहे अशी याची या जागेवरची किंमत आहे या पाचची एककाच्या जागेवर फक्त पाच किंमत आहे या चाराची या स्थानावर चाळीस अशी किंमत आहे पाच या अंकाची शतक स्थानावर पाचशे अशी किंमत आहे सात या अंकाची हजार स्थानावर सात हजार अशी किंमत आहे स्थानिक किंमत आहे आणि त्याच्या आधारे विस्तारित रूप असं होईल की या सर्वांची बेरीज बरोबर ही संख्या तयार होईल सात हजार पाचशे पंचेचाळीस आल्या लक्षात ज्या स्थानावर आहे तेवढी किंमत त्याची लिहायची ती जर लिहिली तर आपल्याला विस्तारित रूप अगदी सोप्या पद्धतीनं करता येईल बघा आता पुढची संख्या आहे तुम्ही वाचा चार हजार पन्नास किती आहे चार हजार पन्नास आता या शून्य एकक स्थानी आहे म्हणून शून्याची किंमत शून्य आहे पाच दशक स्थानी आहे म्हणून पाच दशक किती होतात पन्नास होतात हे शून्य शतक स्थानी आहे म्हणून शून्याची किंमत शून्य होईल आणि या चार हा हजार स्थानी आहे म्हणून चार हजार होतील आणि अशा पद्धतीनं याची विस्तारित रूप लिहिता येईल बघा बरं मित्रांनो किती सोपं आहे किती सोपं आहे हां इथे एक मला सांगायचं आहे इथे तीन शून्य आलेत ना मित्रांनो तुम्ही एकच लिहिला तरी चालतो शून्य इतके मोठे असले आणि एकच असला तरी पण त्याची किंमत शून्याचं असते म्हणून या ठिकाणी तुम्ही एक शून्य जरी दिला तरी तरीसुद्धा ते उत्तर बरोबर येईल पुढची संख्या बघूया वाचा बरं किती आहे पासष्ट हजार शंभर किती आहे पासष्ट हजार शंभर मग या शून्याची किंमत शून्य दुसऱ्या शून्याची किंमत शून्य एकाची किंमत किती झाली तर हा कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर मग शतकाला किती शून्य दोन शून्य हा पाच कोणत्या स्थानावर आला आहे हजार स्थानावर आला आहे म्हणून पाच हजार आणि हा सहा दस हजार स्थानावर आलाय म्हणून साठ हजार अशा पद्धतीनं या पाच अंकी संख्येचं विस्तारित रूप तयार होतं असं तुम्ही लिहायचं आहे लिहून घ्यायचं आहे बरं का माझ्याबरोबर आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा पुढची संख्या तर गमतीची बघा ना काय आठ हजार मग हे आठ हजार कसे विस्तारित रूपात लिहितात एकक स्थानी शून्य म्हणून शून्य दशक स्थानी शून्य स्थानी सुद्धा शून्य आणि स्थानी आठ म्हणून आठ हजार संपलं काम बरं किती सोपं आहे गोंधळायचं नाही नीट समजून घ्यायचं पुढची संख्या बघूया बारा हजार सातशे पंचेचाळीस किती आहे बारा हजार सातशे पंचेचाळीस आता याचं विस्तारित रूप आपण तुमच्या मदतीने लिहू पाच कोणत्या स्थानी आहे एकक स्थानी आहे म्हणून पाचची किंमत फक्त पाच चार कोणत्या स्थानी आहे दशक स्थानी म्हणून चारची किंमत किती होईल चार दशक चाळीस सात शतक स्थानी आहे म्हणून साताची किंमत किती होईल किती होईल सात शतक आणि या दोनाची किंमत किती होईल दोन हजार आणि याची किंमत किती होईल रे बाळांनो वाचा तुम्ही बघा दहा हजार या सर्वांची जर बेरीज केली एकाखाली एक व्यवस्थित लिहून तर ती बरोबर बारा हजार सातशे पंचेचाळीस येईल याचं विस्तारित रूप या पद्धतीनं तयार झालेलं असेल आता आणखी एक संख्या घेऊ हो पा इथे तर तुम्हाला गोंधळण्यासाठी तेच, तेच 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 अंक परत दिलेले आहे पण तुम्ही हुशार मुलं आहात घाबरणार नाही तुम्हाला स्थान माहिती आहे एकक दशक शतक हजार दस हजार त्या स्थानानुसार तुम्ही त्याची किंमत नक्की मांडाल इथे आहे नऊ म्हणून एकक स्थानी नऊ दुसरा नऊ तो कोणत्या स्थानी आलाय स्थानी म्हणून त्याची किंमत किती झाली नव्वद या तिसरा शतकस्थानी आलाय म्हणून त्याची किंमत किती झाली नऊशे आणि हा आठ हजार स्थानी आला म्हणून त्याची किंमत किती झाली आठ हजार आणि या साताची किंमत किती झाली सत्तर हजार कारण तो दस हजार या स्थानी आला आहे मग अशा पद्धतीनं तुम्हाला विस्तारित रूप लिहिता येईल या सर्वांची बेरीज म्हणजे हा अंक आता शेवटची शेवटची संख्या घेऊया इथे वाचूया ती नऊ हजार तीनशे बत्तीस मग याच्यामध्ये एकक स्थानी दोन आलाय दशक स्थानी तीन आलेत म्हणून किती झाले ते तीस झाले शतक असताना तीन आले म्हणून त्याचे किती झाले तीनशे झाले आणि हजार स्थानी नऊ आलेत म्हणून त्याचे काय झाले नऊ हजार झाले अशा पद्धतीनं विस्तारित रूप लिहायचं असतं मित्रांनो तुम्हाला चुकवण्यासाठी एकच संख्या ते परत परत देतात जास्त शून्याचा वापर करतात मोठी संख्या देतात त्याच्यामुळं तुम्ही गोंधळले जातात पण तुम्ही जर हा चार्ट पूर्ण लक्षात ठेवला हा ताकता लक्षात ठेवला की एकक दशक शतक हजार दश हजार तर तुम्हाला विस्तारित रूप लिहिणं अजिबात अवघड जाणार नाही तर मित्रांनो याचा अधिकाधिक सराव करा तुमच्या पान नंबर अकरावर अशी उदाहरणे दिलेली आहेत की खालील संख्या विस्तारित रूपातल्या या व्हिडिओच्या आधारे त्या संख्या सोडवा काही संख्या मनाने घ्या ज्या काही मोटरसायकल गाड्या आपल्या घरी असतील त्यांना नंबर आहेत ते नंबर चार अंकी आहेत ते घ्या त्याच्या मागे पुढे एखादा दुसरा अंक लावा तेच अंक आलटून पालटून नवीन संख्या तयार करा आणि विस्तारित रूपाचा खूप सराव करा मित्रांनो कोरोना काळातसुद्धा अशा पद्धतीनं आपली शाळा बंद आहे पण शिक्षण मात्र चालूच आहे त्याचा जास्त सराव करा यशस्वी व्हा धन्यवाद